शिरो विधानसभा महायुतीचे उमेदवार सन्मान्य आमदार माजी मंत्री परिमळ ठाकूरांच्या प्रचाराच्या यंत्रणेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने तालुक्यामध्ये आज धंदावत चालू आहे आणि या प्रचारच्या दौऱ्यामध्ये अनेक या ठिकाणी विरोधकांच्या माध्यमातून टीकाटिप्पणी केली जात आहे. पण माझा त्यांना सवाल आहे खऱ्या अर्थानं की ज्यांनी 5 वर्षामध्ये त्या तालुक्यामध्ये 50 वर्षा जेवढा विकास निधी आला नव्हता तेवढा निधी या ठिकाणी या तालुक्यामध्ये आणण्याचं प्रामाणिकपणानं ज्यांनी काम केलं आणि त्यामध्ये जात पात धर्म न मानता येणाऱ्या प्रत्येक माणसाला या ठिकाणी विकासाच्या माध्यमातूनच्या गावापासून तिच्या तालुक्यापर्यंत येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या विकासाच्या माध्यमातून काम करण्याचं प्रामाणिकपणानं प्रयत्न केला असताना देखील आज काही विरोधक मंडळी त्याच्यावर टीका करतात की पक्ष बदलला या ठिकाणी अतिक्रमण धारकाच्या लोक त्याच्या घरं पाडणार त्याला परत या ठिकाणच्या एम आय डी सी उभा करणार. एम आय डी सी उभा करत असताना त्या ठिकाणी आमदार साहेबांचं त्याचं एवढं मोठं या ठिकाणचं त्याचं ध्येय आहे की त्या विभागाच्या असणाऱ्या आमच्या माता भगिनी असतील त्या ठिकाणचे कर्मचारी असतील अशा सर्व घटकांना त्या एम आय डी सीच्या माध्यमातून त्यांना तिथं हाताला रोजगार मिळणार आहे. त्या महिला तिथं त्यांच्या ज्या माध्यमातून आपल्या सुतगिरीच्या माध्यमातून असू दे एम आय डी सीच्या माध्यमातून असू दे त्यांना त्या ठिकाणच्या आमच्या माता भगिनी असतील युवकांना असेल त्या ठिकाणी रोजगार होणार आहे. त्यामुळे हे विरोधकांना न पसणारी गोष्ट असल्यामुळं ते असे वारंवार टीका करत आहेत आणि कुठं आमच्या उमेदवारांना बदनाम करायचं अशा पद्धतीचा विरोधकांचा डाव आहे. परंतु मी आपल्या माध्यमाशी त्यांना सांगू इच्छितो की आपण किती जरी आरोप केलात तर या तालुक्याची जनता सुज्ञ आहे जागरूक आहे आणि ह्या जनतेला माहीत आहे मागच्याला त्यांना 90,000 मतं निवडून दिलतं तर ह्या 5 वर्षामध्ये त्यांनी जवळजवळ 2,000 कोटीची कामं या तालुक्यामध्ये आरोग्य विकासाचा डोंगर उभा केला आहे. त्याच पद्धतीनं जेशुंपर्यंत शिरोळ तालुक्याचं भूषण आणि आम्हा सर्वांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा आसनरूप पुतळा आज तालुक्यामध्ये शिवप्रेमी असतील शिवभक्त असतील आणि हिंदू जातीची लोकं असतील अतिशय त्यांच्या कामावरती खुश आणि समाधान व्यक्त करत आहेत. त्यामुळं विरोधकांच्याकडे मुद्दे नाहीत आणि एवढं मोठं काम प्रचंड काम असताना लोकांची दिशाभूल करायचं आणि कुठल्या तर कुठल्या वळणात निवडणूक ठेवायचं. पण आमच्याकडे एकच मुद्दा आहे या ठिकाणी तालुक्यात केलेला विकास कामं आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेल्या लाडक्या बहिणीच्या माध्यमातून आज जवळजवळ तालुक्याचा 1,05,000 आमच्या बहिणींनी लाभ घेतला आहे आणि अशा अनेक ह्या ठिकाणची योजना तालुक्यात राबवत असताना या सगळ्या घटकांना लाभ झाल्यामुळं आज तालुक्यातली जनता 100% आज तालुक्यात जनता म्हणते की ह्या पुढील आमदार माननीय यड्रावकर साहेबच आमदार होणार अशा पद्धतीचे तालुक्यामध्ये वातावरण धंदावत निर्माण झालेलं आहे. आज हा धंदावत बघून विरोधकांना धडकी भरू लागलेली आहे. काल मी त्यांच्या दौऱ्यात दोन दौऱ्यात सातत्याने सहभागी असताना आज उदगाव जिल्हा परिषद असू दे त्या ठिकाणचा आकेवाड जिल्हा परिषद असू दे अशा मतदारसंघाच्या माध्यमातून गावाच्या गावात पाठिंबा देत आहेत आणि खऱ्या अर्थानं पवार ज्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी देखील आपल्या पक्षामध्ये असा ठामपणे उल्लेख केला माझ्या जेव्हाचा लाडका उमेदवार आणि वन मॅन आर्मी असा एक धंदावत उमेदवार या ठिकाणी तुमच्या तालुक्यात दिलेला आहे आणि त्यांना येणाऱ्या 20 तारखेला त्यांच्या चिन्ह शिट्टी समर्थ पटवून दाखवून त्यांना प्रचंड अशा मतानं विजय करा असं माननीय मुख्यमंत्री देखील आवाहन केलं आहे आणि ही तालुक्यातली जनता त्यांचं आव्हान निश्चितपणानं त्यांचं आदेश त्यांचं प्रेम या ठिकाणी त्यांना दाखवून देतील आणि जास्तीत मतदान हवे तर कमीत कमी 1,00,000+ या ठिकाणी आदरणीय यड्रावकर मतदान देखील निवडून येणार अशी तालुक्यातल्या जनतेची भावना आहे. छत्रपती शिवाजी महाराज की माननीय साहेबांचा जय सो.